आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. विद्यार्थ्यांनी खाऊचे पैसे दिले पूरग्रस्तांना. घरातून मिळालेल्या खाऊचे पैसे साठवून हुपरी येथील नितीन दळवी यांच्या पृथ्वीराज क्लासेसच्या मधून विद्यार्थ्यांनी पूरग्रस्तांना मदत केली. सांगली कोल्हापूर जिल्ह्यासह चिकोडी निपाणी तालुक्यात महापुराने थैमान घातलं होतं. या महापुरात अनेकांची घरं पडली तर संसार प्रपंच पाण्यासंगे वाहून गेला. या पूरग्रस्तांना पृथ्वीराज क्लासेसच्या विद्यार्थ्यांनी एक हात मदतीचा पुढे करत घरातून मिळालेल्या खाऊच्या पैशातून कारदगा येथील पूरग्रस्तांना प्रत्यक्षपणे जाऊन मदत वाटप केली. यावेळी क्लासेसचे शिक्षक नितीन दळवी, सौ कीर्ती दळवी, जिल्हा परिषद सदस्य सुमित्रा उगळे यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य, विद्यार्थी, ग्रामस्थ उपस्थित होते. स्वागत दिलीप मोरे यांनी मानलं. महानकर न्यूजसाठी कारदगाहून संदीप इंगळे. सर, ते क्लास घेत असतात आणि क्लास घेतलेले जे मुलं आहेत, खाऊचं दिलेले पैसे, आई वडील दिलेले पैसे, ते गोळा करून तिथे पूरग्रस्त जे आहेत त्यांना अल्पहार म्हणून घेऊन आलेले आहेत. तरी या पूरग्रस्तच्या वतीनं, ग्रामपंचायतच्या वतीनं, आमच्या कमिटीच्या वतीनं त्यांचं हार्दिक हार्दिक असं मी आभार मानतो. एक काम लोकांच्यासाठी पृथ्वीराज क्लासेस उपरे या विद्यार्थ्यांनी खाऊला दिलेले पैसे, घरात आई वडिलांनी खाऊ दिलेले जे पैसे आहेत, ते पैसे संग्रह करून या पूरग्रस्तांसाठी अल्पहार म्हणून काहीतरी घेऊन आलेलं आहे. तरी त्या कमिटीच्या वतीनं, ग्रामपंचायतच्या वतीनं, सर्वांच्या वतीनं त्यांचं हार्दिक हार्दिक असं आभार मानतो.